माइनकर नावाचा सिनियर पी आय नाशिकला होता क्राईम ब्रँचला युनिटला एक नंबरला काम करत होते करत असताना माझ्यावर त्यांनी खोटे चार गुन्हे दाखल केले अध्यक्ष मोदय आणि प्रत्येक वेळेस ब्लॅकमेल करायचे आणि प्रत्येक वेळेस सांगायचं की आपल्याला जर आमदार व्हायचं असेल तर मला इतकी इतकी रक्कम आणून द्या मला तर तुम्हाला नाही तर मी दुसरा गुन्हा दाखल करेल गृहमंत्री मोदय त्याला अटक करणार का गृहमंत्री मोदय त्यांना डिसमिस करणार का निलंबित करणार का आणि गृहमंत्री मोदय त्याची सेपरेट एसीबी काढणं चौकशी लावणार का हा माझा प्रश्न आहे सन्मान्य सदस्यांच्या भावना तीव्र असल्या तरी गृहमंत्री कोणालाही अटक करू शकत नाही अटक करायचे सगळे अधिकारे पोलिसांचे असतात ते मेरिट प्रमाणे ते करत असतात मात्र हा जो काही या ठिकाणी विषय मांडलेला आहे हा गंभीर आहे एखाद्या अधिकाऱ्यावर कोर्टाने तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे एकोणनव्वद याच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम सात आणि तेरान्वय गुन्हा नोंदवायला लावणं हे मला असं वाटतं प्रथमदर्शनी अतिशय गंभीर आहे त्यामुळे याच्या चौकशीकरता सह पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी आपण नेमलेला आहे आपण एक महिन्याच्या आत ही चौकशी त्यांनी पूर्ण करावी अशा प्रकारे त्यांना सांगण्यात येईल आणि सदरू अधिकारी जागेवर असताना ती चौकशी करणं हे त्या ठिकाणी शक्य होणार नाही त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या संदर्भात या ठिकाणी निर्देश देण्यात येतील आणि लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाच्या अंतर्गत जे काही दाखल करण्यात आलेला आहे त्याची देखील स्वतंत्रपणे चौकशी केली जाईल एक विनंती आहे की थ्री फिफ्टी हा रद्द करावा अध्यक्ष मोदय आपण नाशिकवरनं तीनशे त्रेपन्न वर आलो आहे परंतु हा विषय खरोखर गंभीर आहे आणि हे खरंच आहे की दोन हजार सतरा साली ही अमेंडमेंट मी स्वतः मांडली होती आणि त्यावेळी याचा उद्देश होता की सातत्याने सरकारी कर्मचाऱ्यांवर हमले होत होते आणि त्यांना कुठले प्रोटेक्शन नव्हतं म्हणून आपण त्या ठिकाणी ती अमेंडमेंट केली होती परंतु त्यानंतर असं लक्षात आलं की अशा देखील तीनशे त्रेपन्न ए दाखल झालेले आहेत एक एक की लोकप्रतिनिधीने आवाज चढून माझ्याशी बोललो म्हणून तीनशे त्रेपन्न तर याकरता काही तीनशे त्रेपन्न ए नव्हती हल्ला जर एखादा चुकीचा होत असेल तर त्याकरता ते प्रोटेक्शन होतं फिजिकल अटॅक करता त्याच्यामुळे निश्चितपणे तीनशे त्रेपन्न मध्ये सुधारणा केली जाईल एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना प्रोटेक्शन असलं पाहिजे पण ढालीची तलवार बनू नये हे जे आशिष जी आपण किंवा बाकी इतर भास्करराव किंवा ताईंनी मांडलेलं आहे हे अतिशय योग्य आहे त्यामुळे या संदर्भात मी आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या तीन महिन्यामध्ये या संदर्भात आपण अमेंडमेंट आणू त्यात काय सुधारणा केल्या पाहिजेत म्हणजे ढालही राहिली पाहिजे आणि तलवारही होऊ नये अशा प्रकारची त्यात काय सुधारणा केली पाहिजे आपण क्रिमिनल लॉयर होतात त्यामुळे आपलाही सल्ला त्याच्यामध्ये मी घेईन आणि तीन महिन्यामध्ये या संदर्भातली सुधारणा जी आहे ती आपण या ठिकाणी आणू हे माइंकर नावाचे जे पी आय जे आहेत हे माझ्या मतदारसंघातील दोन पोलीस स्टेशन एकदा त्यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि नंतर ते उपनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते असा मुजोर अधिकारी की जो जनसामान्यांच्या अडचणी ऐकून घेत नाही पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या व्यक्तीला तो सन्मान देत नाही सामान्य नागरिकांना सन्मान देत नाही सन्मान्य अधिकारी अध्यक्ष मोदय मी प्रश्नाकडे जाते की गृहमंत्री महोदयांनी त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवू आणि त्यांची ओपन चौकशी करू हे सांगितलं त्याबद्दल ते मी त्यांना मनापासून धन्यवाद देते असा पोलीस अधिकारी राज्याच्या गृह खात्यामध्ये राहता कामान सन्मान्य अध्यक्ष आणि म्हणून माझी म्हणून माझी गृहमंत्री मोदयांना विनंती आहे की ह्याच्यावरती देखील आपण लक्ष द्याल नक्की लक्ष देऊ आणि तुम्ही पण लक्ष द्याल त्याच्याकडे कारण आता रत्नागिरीमध्ये आहे आणि हे पण लक्ष देतील पण अध्यक्ष मोदय मुळात काय आहे की आपल्याला कल्पना आहे की आपण असं सस्पेंड वगैरे केल्यानंतर एका मिनिटात मॅटमध्ये स्टेम येतो त्याच्यामुळे आपण सस्पेंड करण्यापेक्षा हा त्यांनी त्या चौकशीमध्ये ढवळाढवळ द्धवल करू नये म्हणून आपण त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवू आणि पोलिस विभागाला मी सांगेल एक महिन्यात त्यांनी त्याची इन्क्वायरी केली पाहिजे जोपर्यंत इन्क्वायरी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठव सन्मान्य सदस्यांना मी आ, सुहास खांदेजींना एवढंच सांगतो की कस्टोडियल इंट्रोगेशनची आवश्यकता जर पोलिसांना वाटत असेल तर पोलीस नक्की त्याला अटक करतील पोलिस आहे म्हणून त्याला काही मागे टाकलं जाणार नाही पण याच्यामध्ये आपण एक समजून घेतलं पाहिजे की उद्या तुम्ही म्हणालात म्हणून मी म्हणालो म्हणून अशा प्रकारची अटक केली तर त्याला कोर्ट आक्षेप घेतो की राजकीय दबाव दबावपोटी अटक आहे आणि मग तुमची मेरिटची जी केस आहे ती नॉन मेरिटची केस होते तेव्हा पोलिसांना एवढ्या सूचना देण्यात येतील की इम्पार्शली त्यांनी याच्यामध्ये कस्टोडियल इंट्रोगेशनची आवश्यकता आहे काय बघावं आवश्यकता असेल तर त्यांनी त्या ते संदर्भातली कारवाई करावी